लाईव्ह शोध सत्य बातमीचा। तालुक्यामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा। अनेक ठिकाणी प्रसादाचे आयोजन तर नरसोबावाडी व उदुंबर येथे भाविकांची गर्दी। सांगली जिल्ह्यात तसेच कवठे महाकाळ तालुक्यामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। या निमित्ताने अनेक ठिकाणी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तालुक्यातील ढालगाव येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात आली। या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। व्यास पौर्णिमा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा होय। कवठे महाकाळ येथील गणेश मंदिरामध्ये संजय गोरे यांनी महामंत्रासह गजानन महाराज मस्तकावर अभिषेक केला। तर जिल्ह्यातील औदुंबर येथील तसेच नरसोबावाडी येथील दत्त मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील धार्मिक गुरु आप्पा महाराज यांना पदस्पर्श करण्यासाठी त्यांचे अनेक भक्तगणांनी हजेरी लावली होती। एकंदरीत जिल्ह्यामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। प्रतिनिधी लक्ष्मण सनगर, कवठे महाकाळ। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।